अकलूज सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील सुंदर गाव। अकलूज हे नाव ग्रामदेवता श्री अकलाई देवीच्या नावावरून पडले आहे। नीरा नदीकाठी वसलेले अकलूज हे गाव महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत नव्हे तर आशिया खंडातली एक नंबरची ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये। मित्रांनो, आता मी आहे अकलूज मध्ये। या अकलूज मध्ये एक भुईकोट किल्ला आहे जो 13व्या शतकापासून काहीतरी आहे। तर मग आता आपण तिथेच आहोत आणि हा भुईकोट किल्ल्याला आपण व्हिजिट देणार आहोत। तर इथली शिवसृष्टी कशी आहे ती आत्म्यात गेल्यानंतरच अनुभवूया। आणि आपण आता घेतलेलं आहे तिकीट वगैरे आणि माझ्यासोबत आहेत माझे बंधू, माझा भाऊ प्रितेश, आशुतोष काळे, प्रथम, स्वप्नील आणि दीपक। या मित्रांसोबत आपण जाणार आहोत शिवसृष्टी बघायला। तर चला तर मग या कशी आहे शिवसृष्टी आणि कसा आहे हा भुईकोट किल्ला आणि त्याचा इतिहास सुद्धा जाणून घेऊया। मोगल काळामध्ये हे गाव अदसपूर या नावाने ओळखले जाई। गावामध्ये 13व्या शतकातील यादवकालीन भुईकोट किल्ला आहे। असे म्हटले जाते की 1679 मध्ये दिलेर खान आणि संभाजी महाराज या किल्ल्यामध्ये 4 महिन्यासाठी वास्तव्यास होते। दुसरे बाजीराव पेशवे त्यांचे पेशवेपद बरखास्त झाल्यानंतर 3 महिन्यासाठी या ठिकाणी वास्तव्यात होते। या शिवसृष्टीचा जीर्णोद्धार कसा झाला ते आपण थोडक्यात पाहूया। नीरा नदीकाठी असणाऱ्या या यादवकालीन भुईकोट किल्ल्याचा जीर्णोद्धार 1975 ते 1978 या कालावधीत अकलूज ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच माननीय श्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी सरकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केला। सन 1975 पूर्वी हा किल्ला भग्न अवस्थेत होता। या किल्ल्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी कायम ठेवत श्री जयसिंग मोहिते पाटील यांनी किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून दिले। ह्या किल्ल्यावर शिवकालीन शंकराचे मंदिर, नदी तीरावर असणाऱ्या बुरजावरील हत्ती मोठ, विविध प्रकारचे विरगळ, खापरी पायपाचे नळ, दगडी कारंजे, पाण्याचा हौद आदी पुरातन वस्तूंचे येथे जतन केले आहे। किल्ल्यातील मधल्या उपल्या बुरुजावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवला व किल्ल्याचे सुशोभीकरण केले। मित्रांनो, आत्ता शिवसृष्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। प्रत्येकी 20 रुपये तिकीट असा इथला दर आहे आणि पूर्ण फॅमिली येऊ शकते आणि परिसर आतला तर खूप उत्तम आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मेत एंट्री केली ना की हा महाराजांचा अश्वारूढ पुतळा आपल्याला पाहावयास मिळतो। किल्ल्यात प्रवेश केल्यावर किल्ल्याच्या मधोमध उपले बुरुज दिसतो। ह्या बुरुजाचा वापर टेहळणीसाठी करत असावा। ह्या बुरुजावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आहे। ह्या बुरुजावर 13व्या शतकातील छोटेसे दारुगोळ्याचे कोठार आहे। सध्या त्या कोठारामध्ये इतरांची नावंच दिसतात। खरं तर हे चुकीचं आहे, आपली नावं त्या बुरुजावर लिहिणं। जिन्याने तिथपर्यंत जाऊन किल्ल्याच्या व आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य पाहता येते। किल्ल्याच्या तटावर विविध जाती धर्मांचे मावळे आपापल्या पेहरावातील वैशिष्ट्यासह उभे केलेले आहेत। यात तोफाची, मशालीची, तिरंगाच, पहारेकरी, रामोशी इत्यादी समावेश आहे। ह्याच बुरुजावर एका बाजूला दोर लावून बुरुज सर करणारे मावळे दाखवले आहेत तर दुसऱ्या बाजूस शेकोटी पेटून पहाऱ्यावर बसलेले मावळे
रामोशी दाखवले आहेत. महाराष्ट्राचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री माननीय श्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रेरणेतून या किल्ल्यात शिवसृष्टी उभारण्याचे काम झाले. अकलूज ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय श्री धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मागणीनुसार दिनांक 2/12/2006 रोजी शिवशाहीर माननीय श्री बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसृष्टीचे प्रत्यक्ष काम सुरू झाले. या शिवसृष्टीमध्ये आपणास 7 किल्ल्यांची प्रतिकृती पाहायला मिळते. खरंच खूप हुबेहूब अशी प्रतिकृती उभारली आहे यांनी. पण ह्या किल्ले खरं तर स्वतः अनुभव घेण्यात जो मजा आहे ना ती कशात नाही. त्यामुळे कधी आयुष्यात संधी मिळाली तर या किल्ल्यांना जरूर भेट द्या. आणि हां, त्यांचा इतिहाससुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे, तो सुद्धा जाणून घ्या.
माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा, आणि हां, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. चला मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.